गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्लेस व्हॅल्यूबद्दल शिकलो होतो. प्लेस व्हॅल्यू कशी काढायची ते आपण शिकलो होतो. आता तुम्हाला प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू हे दोन्ही शब्द व्यवस्थित माहिती आहे आणि प्लेस म्हणजे काय आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय याचासुद्धा अर्थ तुम्हाला माहिती आहे, त्या तुम्हाला काढतासुद्धा येतात. मग प्लेस म्हणजे काय? तर जर आपल्याला समजा एखादा नंबर दिला असेल तर त्या नंबरमध्ये जितके डिजिट्स असतील तो प्रत्येक डिजिट कुठल्या तरी एका विशिष्ट प्लेसवर असतो. बरोबर आहे ना? आपण प्लेसेस बघितल्या, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस. सुरुवात कुठून होते प्लेसेसची? तर युनिट्स प्लेस, मग टेन्स प्लेस, मग हंड्रेड्स प्लेस, मग थाउजंड्स प्लेस, असं करता करता आपण करोड प्लेसपर्यंत बघितल्या प्लेसेस. मग तुम्हाला कुठला डिजिट कुठल्या प्लेसवर आहे हे काढता येतं. मग त्यानंतर प्लेस व्हॅल्यू बघितली होती आपण. आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? तर जर आपल्याला एखादा नंबर दिला असेल तर त्याच्या जितके डिजिट्स असतात तर प्रत्येक डिजिट एका विशिष्ट प्लेसवर असतो आणि त्या डिजिटची त्या प्लेसवर असणारी व्हॅल्यू म्हणजे काय? तर प्लेस व्हॅल्यू. बरोबर आहे? आणि काल आपण दोन तीन एक्झाम्पल इथे बघितले सुद्धा होते की प्लेस व्हॅल्यू कशा काढायच्या. आता आज आपल्याला काय बघायचं आहे तर द एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर. आपल्याला जर एखादा नंबर दिला असेल तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला काढायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला प्लेस व्हॅल्यूचीच गरज पडणार आहे. ठीक आहे? मग समजा जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, आपण जर एखादा नंबर घेतला 15 आणि आपल्याला विचारलं की फाइंड द एक्सपांडेड फॉर्म ऑफ दॅट नंबर. 15चा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म काढायचा असेल तर काय करायचं? आता मला सांगा, 15 हा 2 डिजिट नंबर आहे, मग याच्यात इथे जर मी 15 लिहिला कुठे आहे तर हा आहे युनिट्स प्लेसला, 1 कुठे आहे टेन्स प्लेसला. बरोबर आहे? मग मला आधी काय करायचं आहे, आता एक एक स्टेप मी सांगते तुम्हाला. ठीक आहे? की एक्सपांडेड फॉर्म काढायचा म्हणजे नेमकं काय करायचं एक एक स्टेप मी सांगते. आता 5 हा कुठे आहे? युनिट प्लेसवर आहे. म्हणजे मला आधी काय करायचं आहे, पहिली स्टेप, तर या दोन्ही डिजिटची मला प्लेस व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. 5ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे मला. मग 5 × तो युनिट प्लेसवर असल्यामुळे मी त्याला 1 मल्टिप्लाय करेल. 5ची प्लेस व्हॅल्यू किती झाली? 5. त्याचप्रमाणे मी 1ची प्लेस व्हॅल्यू काढेल. आता 1 कुठे आहे हा? तर तो आहे टेन्स प्लेसला, त्याच्यामुळे त्याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1ची प्लेस व्हॅल्यू काय आली? 10. आता आपल्याला 5ची प्लेस व्हॅल्यू 5 मिळाली, त्याच्यानंतर 1ची प्लेस व्हॅल्यू ही 10 मिळाली. आता प्लेस व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे आपण प्रत्येक डिजिटची आधी प्लेस व्हॅल्यू काढायची आणि त्या प्लेस व्हॅल्यूची ॲडिशन करायची, म्हणजे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म मिळतो. आता इथे सुरुवातीला कुठला नंबर आहे? 1 आहे. 1ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 10. त्याच्यात ॲड करायची आपल्याला 5ची प्लेस व्हॅल्यू. काय आहे? 5. आता जर तुम्ही याची ॲडिशन करून बघितली 10 + 5 तर किती मिळतात आपल्याला? 15. म्हणजे 15चा एक्सपांडेड फॉर्म काय मिळाला आपल्याला? 10 + 5. म्हणजे आता याच्यावरून आपल्या प्रोसेस लक्षात आली की काय काय करायचं आहे. जेव्हा आपल्याला विचारतात की एक्सपांडेड फॉर्म काढा, म्हणजे आपल्याला काय करायचं माधी? तर नंबरमध्ये जितकेही डिजिट्स असतील त्या प्रत्येक डिजिटचं आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे त्या दोन्ही प्लेस व्हॅल्यूचे आपल्याला काय करायचं आहे, मग ॲडिशन करायचे. कळलं का इतकं? आता हा झाला 2 डिजिट नंबर. समजा मी इथे एखादा 3 डिजिट नंबर घेते. आता 325 हा समजा मी घेतला. आता 3 डिजिट्स आहेत याच्यात. कुठला आहे हा नंबर? हा 325. 5 कुठे आहे? युनिट्स प्लेसला. 2 टेन्स प्लेसला. 3 हंड्रेड्स प्लेसला. आता एक्सपांडेड फॉर्म काढायसाठी आपल्याला आधी याची प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग ती काढू. 5ची प्लेस व्हॅल्यू काय येईल? तर 5 × 1. बरोबर आहे ना? युनिट्स प्लेसला असल्यामुळे 1 मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर 2ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे, तर 2
इंटू तो टेन्स प्लेस वर आहे त्याच्यामुळे त्याला आपण 10 ने मल्टीप्लाय करणार आहे तर हा झाला 20. त्यानंतर आपल्याला 3 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे तर हा 3 इंटू हा 100 प्लेसला आहे बरोबर आहे त्याच्यामुळे मी याला 100 ने मल्टीप्लाय करेल तर हा आला 300. आता आपल्याला तिन्ही डिजिटच्या प्लेस व्हॅल्यू मिळाल्या. आता एक्सपांडेड फॉर्म काढायचा असतो म्हणजे काय करतो आपण तर तिन्ही या ज्या प्लेस व्हॅल्यू आहे त्याची सरासरी ॲडिशन करायची आहे. तर पहिला नंबर कोणता आहे 3 दिसतोय ना मग 3 ची प्लेस व्हॅल्यू काय मिळाली 300 प्लस ॲड करत जायचे प्लेस व्हॅल्यू 2 ची प्लेस व्हॅल्यू 20 प्लस या 5 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 5 तर हा काय झाला 325 चा एक्सपांडेड फॉर्म. काय मग 325 चा एक्सपांडेड फॉर्म 300 प्लस 20 प्लस 5 कळलं का इतकं. आता आपण एखादा 4 डिजिट नंबर घेऊ. समजा मी घेतला 5429 4 डिजिट आहे ठीक आहे. मग आधी आपण शेप बॉक्स करून घेऊ याला. हा नंबर लिहावा लागेल आधी 5429 ठीक आहे. आता याच्या प्लेसेस सांगा 9 कुठे आहे युनिट्स प्लेसवर 2 टेन्स प्लेसवर 4 हंड्रेड्स प्लेसवर आणि 5000 प्लेसवर. आता एक्सपांडेड फॉर्म काढायसाठी आपल्याला काय कशाची गरज असते आधी तर हे जे याच्यातले प्रत्येक डिजिट्स आहे या प्रत्येकाचं आपल्याला प्लेस व्हॅल्यू माहिती पाहिजे. 9 ची प्लेस व्हॅल्यू काढते मी आधी कुठे आहे 9 युनिट्स प्लेसवर म्हणजे या 9 1 मल्टीप्लाय करावं लागेल बरोबर आहे 9 × 1 = 9. हा 2 आहे टेन्स प्लेसला म्हणजे या 2 आपल्याला 10 मल्टीप्लाय करावं लागेल बरोबर आहे म्हणजे हा 2 × 10 किती झाला 20. त्यानंतर 4 कुठे आहे हंड्रेड्स प्लेसला आहे 4 × 100 करावं लागेल 400 प्लेसवर असल्यामुळे हा काय झाला 400. त्यानंतर हा जो 5 आहे हा कुठे आहे तर 1000 प्लेसला आहे त्याच्यामुळे 5 आपल्याला इथे 1000 मल्टीप्लाय करावं लागेल 5 × 1000 किती 5000 ठीक आहे. आता आपण या नंबरमधल्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू काढून घेतो. आता एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. एक्सपांडेड फॉर्म लिहायचा म्हणजे काय करायचं आहे तर या प्रत्येक डिजिटची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्या सगळ्या प्लेस व्हॅल्यूची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सुरुवातीला काय आहे 5 ची प्लेस व्हॅल्यू काय आली इथे 5000 प्लस 4 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 400 प्लस 2 ची प्लेस व्हॅल्यू काय आली 20 प्लस 9 ची प्लेस व्हॅल्यू काय आली 9 म्हणजे 5429 या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म काय झाला 5000 + 400 + 20 + 9. आता हा होता आपला 4 डिजिट नंबर. एखादा 5 डिजिट नंबर घेऊ आपण. समजा आपण घेतला 15310 ठीक आहे किंवा 312. तर आता प्रत्येक वेळेला आपल्याला असे बॉक्स काढून मग त्याची प्लेस व्हॅल्यू काढून दाखवण्याची गरज नाही आहे. आता हे तुम्हाला 3 एक्झाम्पल मी याच्यासाठी करून दिले असे बॉक्स वगैरे काढून की तुमच्या ते पटकन लक्षात आलं पाहिजे. आता प्रत्येक वेळी असे बॉक्स काढून प्लेस व्हॅल्यू काढून दाखवण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टसुद्धा लिहू शकता. आता मला जर याचा एक्सपांडेड फॉर्म लिहायचा असेल 15312 तर काय लिहू आपण. आता हा बघा 2 कुठे आहे युनिट्स प्लेस हा टेन्स प्लेस हंड्रेड्स प्लेस 1000 प्लेस आणि 10000 प्लेस बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला 1 प्लेस व्हॅल्यू लिहावं लागेल. मग 1 प्लेस व्हॅल्यू काय येईल हा 10000 प्लेसवर आहे म्हणून याला 1 × 10000 म्हणजे हा काय झाला 10000 प्लस 5 कुठे आहे तर 1000 प्लेसला आहे म्हणजे 5 × 1000 म्हणजे काय झालं 5000 प्लस 3 आहे हंड्रेड्स प्लेसला म्हणजे 3 × 100 म्हणजे किती 300
प्लस वन कुठे आहे टेन्स प्लेसला म्हणजे वन इंटू टेन तर किती टेन प्लस टू कुठे आहे तर युनिट्स प्लेसला म्हणजे टू इंटू वन किती टू ज्याचा एक्सपेंडेड फॉर्म काय झाला तर 10,000 प्लस 5,000 प्लस 300 प्लस 10 प्लस 2 असं तुम्ही डायरेक्ट काढू शकता. अजून एखादा नंबर घेऊ आपण, पण घेतला समजा 82,727. आता अजून एक याची एक वेगळी मेथड आहे याचं एक्सपेंडेड फॉर्म काढायचे. कसं बघा, आता 8 आहे इथे, 8 लिहायचा, एटच्या समोर किती डिजिट्स आहेत 1 2 3 4 फोर डिजिट्स आहे एटच्या समोर, म्हणून एटच्या समोर 40 लिहून टाकायचे, ठीक आहे. त्यानंतर प्लस काय आहे 2, आता 2च्या समोर किती डिजिट्स आहे मोजा, आता 1 2 3 म्हणून 2च्या समोर 30 देईल मी. प्लस 7च्या समोर किती डिजिट्स आहेत 2 म्हणून 7च्या समोर मी 20 दिले. प्लस 2च्या समोर किती डिजिट आहे तर 1 त्याच्यामुळे मी 2 एकच 0 देईल. आणि प्लस शेवटी काय आहे 7, 7च्या समोर एकही डिजिट नाही आहे तो लास्ट आहे म्हणून मी 7 लिहिला. तर अशी सुद्धा एक पद्धत आहे. तर कळलं का तुम्हाला आपण काय शिकलो आज की एक्सपांडेड फॉर्म कसा काढायचा. तर तुम्हाला मी 3 एक्झाम्पल असे बॉक्समध्ये लिहून वगैरे प्लेसेस लिहून असं तुम्हाला सगळं काढून दाखवलं. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस असे बॉक्स काढण्याची तुम्हाला गरज नाही, तुम्ही ओरलीसुद्धा तो काढून लिहू शकता. आणि इथे तुम्हाला अजून एक वेगळी मेथड सांगितली मी, ठीक आहे. तर म्हणजेच आता एक्सपांडेड फॉर्म काढायचा असेल एखाद्या नंबरचा तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एखादा जर नंबर दिला असेल आपल्याला तर त्या नंबरमधल्या प्रत्येक डिजिटच्या आधी आपण प्लेस व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे त्या नंबरच्या प्रत्येक डिजिटची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्याची ॲडिशन करून टाकायची म्हणजे आपल्याला त्या नंबरचा काय मिळतो एक्सपांडेड फॉर्म मिळतो. कळलं का मग एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर. आता आपल्याला पुढे शिकायचं आहे रोमन नंबर्स किंवा याला रोमन न्यूमरल्स असं सुद्धा म्हणतात. आता तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल, नंबर तुम्ही हे शिकले पण असाल. आता अशा खूप वेगवेगळ्या असंख्य नंबर सिस्टीम आहेत की ज्यात नंबर वापरण्याऐवजी किंवा नंबर डिनोट करण्यासाठी वेगवेगळ्या सिम्बॉलचा सुद्धा वापर केला जातो. तर अशा खूप वेगवेगळ्या सिस्टीम आहे की आपण जसं डिजिट्सचा वापर करतो नंबर दाखवण्यासाठी तसं बाकीच्या नंबर सिस्टीममध्ये काही नंबर सिस्टीममध्ये सिम्बॉलचा सुद्धा वापर केला जातो तो नंबर डिनोट करण्यासाठी. मग आता असे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर सिस्टीम आहेत हे मी तुम्हाला सांगतो. वेस्टर्न आहे, इंडियन आहे, ग्रीक आहे, रोमन आहे, त्याच्यानंतर हिंदू अरेबिक आहे, बऱ्याच आहेत. त्याच्यापैकी आपण हिंदू अरेबिक ही न्यूमरल सिस्टीम आपण वापरतो. म्हणजेच आपण काय वापरतो तर नंबर दाखवण्यासाठी आपण 0 1 2 3 4 अशा वेगवेगळ्या डिजिट्सचा वापर करतो आपण, बरोबर आहे. मग आता तशीच आपल्याला एक न्यूमरल सिस्टीम शिकायची आहे ती म्हणजे रोमन न्यूमरल सिस्टीम. मग आता तुम्ही बरेच वेळा हे रोमन नंबर कशात बघता तर आपल्याकडे जे घड्याळ असतं एक तर रिस्ट वॉच किंवा वॉल क्लॉक, बरोबर आहे. तर घड्याळामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला डिजिट्सच्या ऐवजी रोमन नंबरसुद्धा बघतात, बरोबर आहे. पण आपण जनरली कुठली वापरतो तर 0 1 2 3 हे वापरतो. पण रोमन नंबर सिस्टीममध्ये एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ते नंबर लिहिले असतात, त्याच्यात डायरेक्ट डिजिट्स लिहिलेले नसतात तर त्याच्यात इंग्लिश लेटर्सचा वापर केलेला असतो. मग आता असे 7 इंग्लिश लेटर्स आहेत की ज्याचा वापर करून आपण रोमन नंबर्स लिहत असतो. मग आता आपण इथे बघू तर जसजसं आपण हळूहळू पुढचे नंबर बघत जाऊ तर तुम्हाला हळूहळू कळत जाईल की ते कोणते 7 लेटर्स आहेत. आजच आपण एकदम 7 लेटर शिकणार नाही आहे, पुढे जाऊ तेव्हा तुम्हाला एक लेटर नवीन लेटर तुमच्या लक्षात येईल. तर आता आपल्याला काय शिकायचं आहेत मग रोमन नंबर्स. मग 1 आपण काय लिहितो तर 1 रोमन नंबरमध्ये अशा प्रकारचा सिम्बॉल आहे जो कशासारखा दिसतो आपल्याला आय सारखा दिसतो आहे. त्यानंतर 2 असे
दोन सिम्बॉल म्हणजे दोन आय वापरतो आपण. त्यानंतर थ्री साठी तीन आय वापरतो. आता हा सिम्बॉल आय सारखा दिसतो आहे म्हणून आपण याला काय म्हटलं, आय म्हटलं. त्यानंतर फोर साठी आपण आय आणि व्ही असं वापरतो. आता या रोमन नंबरचे लिहिताना काही रूल्स त्यांनी ठेवले होते की हा जो सिम्बॉल दिसतोय तुम्हाला आय सारखा, हा आपण ॲट ए टाइम मॅक्झिमम तीन वेळा लिहू शकतो फक्त. हा फोर तुम्ही असं लिहू शकत नाही, चार वेळा आय आपण हा असा लिहू शकत नाही. तर ते त्यांचे त्यांनी रूल्स ठेवले होते की रोमन नंबर लिहितानाचे. तर त्यातलाच हा एक रूल आहे की आपण फोर हा असा चार वेळा आय लिहू शकत नाही, आपल्याला तो आय आणि व्ही असा लिहावा लागतो. मग फाईव्हसाठी काय लिहितो आपण, तर हा सिम्बॉल हा व्ही सारखा दिसतो म्हणून आपण त्याला व्ही म्हणतो. ठीक आहे, मग आता याचाच अर्थ काय, हा फाईव्ह झाला व्ही आणि या व्हीच्या आधी एक आपण आय लावला म्हणजे हा काय झाला, फोर. रोमन नंबरमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा आपण या नंबरच्या आधी व्हीच्या आधी एखादा जर हा आय लावत असू तर तो त्याच्यापेक्षा लहान नंबर तयार होतो, बरोबर आहे. म्हणून हा फाईव्ह म्हणजे व्ही आणि व्हीच्या आधी आपण एक आय लावला म्हणजे फाईव्हपेक्षा एकनी कमी फोर हा तयार झाला आय व्ही. त्यानंतर आपल्याला सिक्स लिहायचं आहे. सिक्स लिहिताना म्हणजे फाईव्हपेक्षा मोठा नंबर आहे हा, मग कसा लिहायचा, याला व्ही आणि आय. जर आपण व्हीच्या आधी आय लावला तर त्याच्यापेक्षा लहान नंबर तयार होतो, बरोबर आहे. फाईव्हपेक्षा लहान नंबर तयार झाला फोर आणि इथे आपण सिक्स म्हणजे काय केलं, तर व्हीच्या नंतर जर आपण आय लावला तर हा कोणता नंबर तयार झाला, सिक्स. म्हणजे फाईव्हपेक्षा ग्रेटर नंबर लिहायचा आपल्याला म्हणून व्ही नंतर आय लावला. मग त्याचप्रकारे हा सेवन, सेवन कसा लिहायचा, व्ही आणि दोन वेळा आय म्हणजे फाईव्ह सिक्स सेवन. त्यानंतर आपण लिहितो एट. एट लिहिताना हा व्ही म्हणजे फाईव्ह, त्यानंतर हा सिक्स सेवन आणि एट, बरोबर आहे. हा झाला एट. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे नाईन आणि टेन. आता नाईन आणि टेन लिहिताना, आता टेनसाठी आपण आधी बघू, टेनसाठी आपल्याला एक्स वापरायचं आहे. टेन कशाने डिनोट करतो आपण, तर या एक्सने. हा सिम्बॉल एक्स सारखा दिसतो म्हणून आपण याला एक्स म्हणत आहे. ठीक आहे, मग आता हा टेन आणि त्याच्या आधी कोणता आहे, नाईन. मग आपण नाईन कसा लिहिणार आहे, तर नाईन हा लेस आहे, लहान नंबर आहे टेनपेक्षा, बरोबर आहे. म्हणून त्याच्या आधी एक आय. आलं का लक्षात, हे असे सिम्बॉल आहेत वन टू टेन. टेन आपण एक्सने डिनोट करतो. त्यानंतर येतं इलेवन. इलेवनसाठी काय लिहू आपण, तर हा टेन आहेच ऑलरेडी आपल्याजवळ एक्स, म्हणजे हा एक्स आणि त्याच्यासमोर आपण काय लावू, एक आय. म्हणजे हा काय झाला, टेन प्लस वन म्हणजे इलेवन. त्यानंतर येतो ट्वेल्व. ट्वेल्व म्हणजे काय लिहाल तुम्ही, टेन एक्स, बरोबर आहे. हा एक्स म्हणजे टेन आणि त्याच्यासमोर दोन आय लावले की टेन प्लस टू म्हणजे ट्वेल्व. त्याच्यानंतर थर्टीन. थर्टीनसाठी काय लिहू आपण, तर हा टेन आणि त्याच्यानंतर हे तीन आय म्हणजे टेन प्लस थ्री काय झाले, हे थर्टीन. त्यानंतर आपण लिहितो फोर्टीन. फोर्टीन म्हणजे काय, तर हा टेन, टेन प्लस फोर आहे ना फोर्टीन, म्हणजे हा टेनसाठी आणि फोरसाठी आपण काय लिहितो, तर आय व्ही. ठीक आहे, आलं का लक्षात. आपण हा इलेवन ट्वेल्व म्हणजे काय, हे टेन प्लस वन, टेन प्लस टू, टेन प्लस थ्री, टेन प्लस फोर, बरोबर आहे. म्हणून टेनसाठी आपण सगळ्या त्याच्या सुरुवातीला एक्स लिहिलं आणि मग वनसाठी आय वापरला. इथे टूसाठी टेन प्लस टू म्हणजे टूसाठी इथे मग डबल आय वापरला. कळलं इतकं. आता याच्यानंतर हा आहे फिफ्टीन. फिफ्टीनसाठी आपण काय लिहू, तर टेन प्लस फाईव्ह म्हणजे टेनसाठी आपण काय वापरत आहे, तर एक्स आणि फाईव्हसाठी काय वापरतो आहे, व्ही. म्हणजे हा झाला फिफ्टीन. त्यानंतर आहे सिक्सटीन. सिक्सटीन म्हणजे टेन प्लस सिक्स, मग टेनसाठी एक्स आणि सिक्स म्हणजे काय आहे, व्ही आय. त्यानंतर आहे सेवन्टीन.
17 म्हणजे 10 प्लस 7 मग 10 साठी x आणि 7 साठी हा v आणि दोन वेळा समोर i. त्यानंतर येतो 18. 18 म्हणजे 10 प्लस 8 म्हणजे 10 साठी आपण x वापरत आहे आणि 8 साठी आपण जे वापरलं ते त्याच्या समोर लिहायचं v आणि 3 वेळा i. कळलं? त्यानंतर 19. 19 साठी आपण काय लिहितो तर 10 प्लस 9 म्हणजे 10 साठी x आणि 9 साठी काय वापरतो तर i x. आणि 20 म्हणजे काय तर 10 प्लस 10 म्हणजे 10 प्लस 10 म्हणजे काय तर दोन वेळा आपल्याला x लिहावं लागेल. बरोबर आहे? आलं का लक्षात? म्हणजेच आपल्याला जर 1 to 10 एवढे जर आपण व्यवस्थित हे रोमन नंबर लक्षात घेतले तर त्याच्यावरून आपल्याला पुढचे असे सगळे नंबर लिहिता येतात. 20 नंतर कोणता येतो मग? तर 21. 21 म्हणजे काय? आता तर 20 प्लस 1. 20 साठी तुम्ही काय घेतलं तर डबल एक्स घेतलाय 20 साठी. आणि 1 साठी काय घेतो आपण? हा आय. बरोबर आहे? म्हणजे हा 20 प्लस 1 21 झाला. त्याच्यानंतर येतो 22. 22 म्हणजे 20 प्लस 2. 20 साठी काय घेतलं आपण? डबल एक्स. आणि 2 साठी काय घेतलं? 2 आय घेतले. बरोबर आहे? हा झाला 22. त्यानंतर 23. 23 म्हणजे 20 प्लस 3 म्हणजे 20 साठी डबल एक्स आणि 3 साठी हे 3 आय. त्यानंतर 24 म्हणजे 20 प्लस 4. 20 साठी डबल एक्स आणि 4 साठी आय आणि व्ही घेतो आपण. त्यानंतर 25 म्हणजे 20 प्लस 5 म्हणजे 20 साठी 2 एक्स आणि 5 साठी काय घेतला आपण? व्ही घेतला. त्यानंतर येतो 26 म्हणजे 20 प्लस 6 20 साठी 2 एक्स आणि 6 साठी व्ही आय. त्यानंतर 27. 27 म्हणजे 20 प्लस 7. 7 साठी काय घेतलं बघा? तर व्ही आणि 2 वेळा आय. त्यानंतर 28. 28 साठी काय घ्याल? 20 प्लस 8 म्हणजे 20 साठी 2 एक्स. 8 साठी काय घेतलं इथे? व्ही आणि 3 वेळा आय घेतलाय. त्यानंतर येतो 29. 20 प्लस 9. 20 साठी 2 एक्स आणि 9 साठी काय घेतलं आपण? तर आय एक्स. आणि त्याच्यानंतर येतो 30. 30 म्हणजे काय मग? तर 10 प्लस 10 प्लस 10 किंवा 20 प्लस 10 म्हणजे 20 प्लस 10 म्हणजे काय? 3 वेळा एक्स लिहावं लागेल आपल्याला. आलं का एवढं लक्षात? आता तर आपण कुठपर्यंत पाहिलं? हे 1 to 30 पर्यंत बघितले. आता आपण पुढचे नंबर्स बघू. त्यानंतर येतो 30 नंतर 31. तर 31 म्हणजे काय? 30 प्लस 1. 30 साठी आपण 3 वेळा एक्स लिहिला. बरोबर आहे? आणि समोर 1 साठी काय लिहिलं? आय लिहिला. त्यानंतर 32 येईल. 32 कसा लिहाल? 30 प्लस 2 म्हणजे 3 वेळा एक्स आणि 2 साठी 2 आय. त्यानंतर 33. 33 म्हणजे 30 प्लस 3. 30 साठी 3 एक्स आणि 3 साठी हे 3 आय. बरोबर आहे? त्यानंतर 34. 34 म्हणजे काय? 30 प्लस 4 म्हणजे 30 साठी 3 एक्स आणि 4 साठी आय आणि व्ही. त्यानंतर 35 म्हणजे काय? तर 3 एक्स म्हणजे 30 आणि 5 साठी व्ही. त्यानंतर येईल 36. 30 प्लस 6 म्हणजे 30 साठी 3 आणि 6 साठी काय? व्ही आणि आय. त्यानंतर 37. 37 साठी काय करतो आपण? 30 प्लस 7 म्हणजे 30 साठी 3 एक्स आणि 7 साठी काय घेतो आपण? तर व्ही आणि त्याच्या पुढे 2 आय. बरोबर आहे? त्यानंतर 30
38 साठी हा 3 वेळा x बरोबर आहे आणि 8 साठी आपण काय घेतो v आणि 3 वेळा आपण i लिहितो बरोबर आहे हा काय झाला मग 38 झाला त्यानंतर 39 म्हणजे काय तर 30 प्लस 9 म्हणजे हा 30 साठी 3 वेळा x 9 साठी i x बरोबर आहे आणि त्याच्यानंतर येतो 40 आता इथे 40 साठी मात्र वेगळा नोटेशन आहे 40 साठी आपण लिहत असतो x आणि त्याच्या समोर हा सिंबॉल तो l सारखा दिसतो x l आलं का इतकं लक्षात ठीक आहे मग 40 साठी आपण लिहितो x l तर 40 च्या पुढे काय येईल आता 40 च्या पुढे 41 हा आला आता 41 म्हणजे काय 40 प्लस 1 मग 40 साठी काय घेतलं आपण एक्सएल बरोबर आहे आणि त्याच्या पुढे 1 म्हणजे काय लावाल तुम्ही आय लावाल त्यानंतर 42 त्याच्यासाठी 40 प्लस 2 म्हणजे 40 साठी एक्सएल आणि त्याच्या पुढे 2 म्हणजे 2 आय त्याच्यानंतर 43 म्हणजे काय 40 प्लस 3 म्हणजे एक्सएल 40 साठी आणि 3 वेळा आय लावतो आपण बरोबर आहे एक्सएल आणि त्याच्या पुढे 3 आय ठीक आहे नंतर येतो 44 म्हणजे 40 प्लस 4 म्हणजे 40 साठी एक्सएल आणि 4 म्हणजे आपण काय घेतलं तर आय व्ही घेतलं बरोबर आहे त्यानंतर 45 म्हणजे का 40 प्लस 5 म्हणजे 40 साठी एक्सएल आणि 5 साठी व्ही त्यानंतर 46 म्हणजे 40 प्लस 6 म्हणजे काय तर 40 म्हणजे एक्सएल आणि 6 साठी व्ही आणि आय त्याचप्रमाणे 47 कसं येईल 40 साठी एक्सएल 40 प्लस 7 म्हणजे 40 साठी एक्सएल आणि 7 साठी व्ही आणि 2 वेळा आय कळलं त्यानंतर 48 साठी काय येईल 40 प्लस 8 म्हणजे एक्सएल म्हणजे 40 आणि 8 साठी व्ही आणि 3 वेळा आपण आय लिहिणार त्यानंतर 40 प्लस 9 म्हणजे 40 साठी एक्सएल 9 साठी आय एक्स आणि 50 साठी आपण काय लिहितो 50 साठी आपण एल लिहत असतो कळले का इतके तर हे झाले आता 1 to 50 पर्यंतचे आपले रोमन नंबर्स कळले का मग हे रोमन नंबर्स तुम्हाला आता 1 to 50 पर्यंत आपण लिहिले हे रोमन नंबर जर तुम्ही 1 to 10 पर्यंत व्यवस्थित जर लक्षात घेतले तर तुम्हाला बघितलं तुम्ही आता की आपण याचा वापर करूनच पुढे सगळे लिहिले आहे फक्त मग बदल कुठे झाला 40 मध्ये 40 ला आपण एक्सेल लिहितो आणि मग त्यानुसार 41, 42, 43, अप टू 49 लिहिले तुम्ही आणि 50 ला आपण काय लिहितो एल लिहितो आता याच्या पुढचे रोमन नंबर्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आज आपण काय काय शिकलो मग आज आपण सगळ्यात सुरुवातीला शिकलो की एखादा नंबर दिला असेल तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म कसा करायचा म्हणजेच आपण काय शिकलो द एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर त्याच्यानंतर आपण रोमन नंबर्स बघितले आज 1 to 50 आणि याच्या पुढचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्हाला याच्या नोट्स येतील त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरचं होमवर्क येईल ते तुम्ही सॉल्व करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला त्याचा आन्सर व्हॉट्सअप करण्यात येईल ते चेक करायचं आणि याची रोज प्रॅक्टिस करायची तर तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू